रेशन धान्य गेल्या 2 महिन्यांपासून मिळालं नसून शहर आणि ग्रामीण भागात तात्काळ धान्य वाटपासाठी काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला असून निवेदनाची दखल घेत तात्काळ धान्य पुरवठा करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. महसूल विभाग अंतर्गत पुरवठा विभागाने गेल्या 2 महिन्यांपासून शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आणि विकतचे धान्य जानेवारीसह फेब्रुवारी महिन्याचेही वाटप अद्याप झालेले नाही. तात्काळ वाटप करण्यात यावे यासाठी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवशी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कैलास चावडे यांना आंदोलनाचा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आलाय. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अमजद पठाण, माजी अध्यक्ष साहेबराव पाटील आदी उपस्थित होते. तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने झोपेचे सोंग न घेता जे दुकानदार धान्य घेण्यासाठी हेतुपुरस्पर चलन भरत नाहीत अशांना नोटीस न देता पाठीशी घालण्याचं काम होत आहे. तहसीलदार कैलास चावडे यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना 2 महिन्यापासून धान्य पुरवठा होत नाही हे सत्य असून तांत्रिक कारणांमुळे झालं असून आज संबंधित विभागाच्या बैठका घेऊन पुरवठा तात्काळ करण्यात येईल असे आश्वासन दिले. तहसीलदारांना आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आज निवेदन देण्यात आलं. या निवेदनामध्ये आमच्या मागण्या होत्या की जिल्हा पाचोरा पुरवठा जो आहे त्या पुरवठा खात्याअंतर्गतमध्ये रेशन दुकान आहे आणि गरिबांना धान्य जे आहे गेल्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचं धान्य मिळालं नाहीये आणि त्यामुळे हे धान्य न मिळणे त्यांना नियमित जे युनिट आहे त्या युनिटप्रमाणे त्यांचा पुरेसा त्यांना धान्य उपलब्ध न करून देणे त्यांचा त्यांचे थंब घेऊन टाकता आणि त्यांना धान्य देत नाही तर ह्या अशा अनेक तक्रारी होत्या. या तक्रारीबद्दल आम्ही चर्चा केली. साहेबांनी सांगितलं की तात्काळ मीटिंग घेऊन आम्ही आदेश देतो आणि येत्या 2-3 दिवसामध्ये धान्य वाटप हे पाचोरा शहर आणि पाचोरा ग्रामीण या भागामध्ये तात्काळ रेशनिंगचं धान्य आता गरिबांना सर्वसामान्य लोकांना मिळणार आहे. भिकन पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पाचोरा.